हेलो फ्रेंड्स, वेलकम इन राठौड़ क्लासेस। टुडे वी आर गोइंग टू डिस्कस अबाउट द लेसन फ्रॉम जनरल साइंस क्लास 8। नेम ऑफ लेसन इज करंट, इलेक्ट्रिसिटी एंड मैग्नेटिज्म। प्रीवियसली इन दैट लेसन वी हैड डिस्कस अबाउट करंट, इलेक्ट्रिसिटी, इलेक्ट्रोस्टैटिक पोटेंशियल, पोटेंशियल डिफरेंस, इलेक्ट्रिक सेल, इन दैट ड्राई सेल, लीड एसीटेट सेल, एंड टुडे वी आर गोइंग टू लर्न अबाउट द निकेल कैडमियम सेल। स्टूडेंट्स, नाउडे वी हैव सीन डिफरेंट काइंड्स ऑफ गैजेट्स that are motive or mobile that can be carrier here and there। आज आपण असे गॅजेट्स पाहतो, इलेक्ट्रिक गॅजेट्स पाहतो, ज्या गॅजेट्सला आपण कॅरी करतो किंवा त्याला आपण या ठिकाणाहून त्या ठिकाणी ट्रान्सपोर्ट करत असतो। जसे आपण पाहतो कॅमेराज आहेत, मोबाईल्स आहेत, आणि अशा गॅजेट्समध्ये विशिष्ट अशा प्रकारचे सेल वापरले जातात, ते सेल म्हणजे निकेल कॅडमियम सेल। NI स्टँड फॉर निकेल, CD स्टँड फॉर कॅडमियम सेल, निकेल कॅडमियम सेल। दीज डेज अ व्हरायटी ऑफ गॅजेट्स आर अवेलेबल विच कॅन रिक्वायर टू बी कॅरीड टू डिफरंट प्लेसेस। एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी आपल्याला ते गॅजेट्स, ते त्या वस्तू किंवा ती इलेक्ट्रिक साहित्य ट्रान्सपोर्ट करावं लागतं। देन सच गॅजेट्स यूज निकेल कॅडमियम सेल। कॅमेरा आहे, मोबाईल आहे, अशामध्ये निकेल कॅडमियम सेलचा वापर आपण त्या ठिकाणी करत असतो। आणि हियर द सेल डिलिव्हर 1.2 व्होल्ट पोटेन्शियल डिफरन्स अँड रिचार्जेबल। हे जे सेल्स असतात, निकेल कॅडमियम सेल जे असतात, हे कसे असतात, रिचार्जेबल असतात। त्याला आपण रिचार्ज करून परत आपण त्याचा वापर करू शकतो। नाऊ वी आर गोइंग टू लर्न अबाउट द इलेक्ट्रिक सर्किट। व्हॉट इज इलेक्ट्रिक सर्किट? हियर इलेक्ट्रिक सर्किट इज शोन। व्हेन अ सेल होल्डर an electric bulb and a plug key are connected by connecting wire as shown in figure 4.4b here and dry cell is fitted in the holder figure 4.4a here, then the bulb lights up by closing the plug key। This means that current flow through the circuit and bulb lights up। On the removal of the cell, the electric current flow through the circuit stops as indicated by the bulb which ceases to glow। This type of connection of electric component is called electric circuit। A circuit is shown in figure 4.4b and the cell is shown in a symbol this one। म्हणजे काय म्हणायचं बाळा मित्रांनो, जेव्हा एका बल्बला कनेक्टिंग वायरने जोडले आणि त्या कनेक्टिंग वायरमध्ये हा जो सेल होल्डर आहे तो सेल होल्डर कनेक्ट केला आणि त्या ठिकाणी ही जी की दिलेली आहे, जर तीच की आपण ऑन केली असता काय होतं, जे सेलमध्ये चार्ज आहेत ते चार्जमुळं हा बल्ब काय होतो, ग्लो होतो। हा बल्ब ग्लो होतो आणि ज्यावेळेस ह्या का सेल होल्डरमधले सेल्स काढून टाकले जातात त्यावेळेस
हे जे सर्किट आहे ते पूर्ण होत नाही आणि स्विच ऑन जरी केला तरी काय होतं, हा सर्किट पूर्ण होत नाही आणि हा बल्ब ग्लो होत नाही। म्हणजे या ठिकाणी या सर्किटमध्ये बल्ब, कनेक्टिंग वायर, हा आहे सेल आणि हा की, ज्या जोडलेल्या आहेत एका विशिष्ट जोडणीमध्ये जोडले गेलेले आहेत त्याला काय म्हणायचं, इलेक्ट्रिक सर्किट। आय रिपीट हियर, कनेक्टिंग वायर, बल्ब, सेल अँड प्लग की आर कनेक्टेड इन अ प्रॉपर सिक्वेन्स, दॅट इज सेज टू बी द इलेक्ट्रिक सर्किट। आणि हा जो सिम्बॉल या ठिकाणी मला दाखवलेला आहे बघा, असा एक हा जो सिम्बॉल आहे, एक दाखवतो पॉझिटिव्ह टर्मिनल, दुसरा दाखवतो निगेटिव्ह टर्मिनल, याला म्हणायचं सिम्बॉल ऑफ सेल, त्याला म्हणायचं सिम्बॉल ऑफ सेल। आणि हे जे सर्किट आपल्याला दाखवलेलं आहे त्याला म्हणायचं इलेक्ट्रिक सर्किट। पुढं, अँड इलेक्ट्रिकल करंट ऑल्सो यूज्ड इन द होम सप्लाय, हाउएवर द इलेक्ट्रिसिटी सप्लाय इज मेड फ्रॉम आउटसाइड अँड इन्स्टीड ऑफ द इलेक्ट्रिक सेल यू विल लर्न अबाउट इन लॅटर। आपल्या घरामध्ये, इन आवर हाऊसेस, इन्स्टीड ऑफ दिस सेल द सर्किट इज यूज्ड, अँड इलेक्ट्रिक सर्किट इज ऑल्सो यूज्ड इन द होम सप्लाय, हाउएवर द इलेक्ट्रिसिटी सप्लाय इज मेड फ्रॉम आउटसाइड इन्स्टीड ऑफ सेल दॅट इलेक्ट्रिसिटी सप्लाय इज फ्रॉम आउटसाइड अँड इन्स्टीड ऑफ इलेक्ट्रिक सेल यू विल लर्न अबाउट इन द नेक्स्ट हां और लेटर। त्याविषयी जी आपल्या घरामध्ये जी इलेक्ट्रिसिटी येते ती सेलच्या ऐवजी ती इलेक्ट्रिसिटी बाहेर येते, ती इलेक्ट्रिसिटी बाहेर जनरेट होते आणि ती जनरेट केलेली इलेक्ट्रिसिटी आपल्या घरामध्ये येते आणि त्याचं एक विशिष्ट असं सर्किट असतं आणि त्या सर्किटचं आपल्या शरीरामध्ये ती आपल्या घरामध्ये ती इलेक्ट्रिसिटी फ्लो होते, त्याला स्विच असतात, त्याविषयी आपण पुढं पाहणार आहोत। आता कनेक्टिंग सेल, इथं आपण पाहतोय कनेक्टिंग सेल काय, यू मस्ट हॅव सीन मोर दॅन वन इलेक्ट्रिक सेल्स कनेक्टेड इन अन इलेक्ट्रिकल सर्किट। बघा, एकापेक्षा जास्त सेल जोडलेले असतात। बघा या ठिकाणी आपल्याला दाखवलेलं आहे, बघा हियर दिस इज इलेक्ट्रिक सर्किट, हियर वन सेल, टू सेल, मीन्स सेल्स आर कनेक्टेड वन ऑर मोर दॅन वन सेल, हियर ऑल्सो वन टू थ्री फोर, मीन्स मोर दॅन वन सेल्स आर कनेक्टेड इन अन सर्किट। देन इन द ट्रान्झिस्टर, आपल्या शेलमध्ये सुद्धा, आपल्या ट्रान्झिस्टर, आपल्या रेडिओमध्ये सुद्धा टू टू थ्री ड्राय सेल्स आर सीन इन द कनेक्टेड इन अ सिरीज। बघा, आपल्या सेलमध्ये असा एक सेल होल्डर असतो, ठीक आहे, या ठिकाणी आपल्याला एक छोटीशी प्लेट पाहायला मिळते आणि या ठिकाणी असते एखादी स्प्रिंग असते आणि या ठिकाणी एकापेक्षा जास्त म्हणजे दोन किंवा तीन किंवा चार सेल आपल्याला सिरीजमध्ये म्हणजे एका सरळ रेषेमध्ये आपल्याला पाहायला मिळतात। बघा, एक टर्मिनल आहे पॉझिटिव्ह टर्मिनल, हा निगेटिव्ह टर्मिनल, सेल एकानंतर नाही, हे सेल काय केले जातात अशा प्रकारे सर्किटने जोडलेले असतात वन बाय वन आणि फ्लो कसा होतो सर, अशा प्रकारची कनेक्शन आपल्याला आपल्या ट्रान्झिस्टरमध्ये आपल्याला पाहायला मिळते, आपल्या रेडिओमध्ये पाहायला मिळते। आणि इन दिस ट्रान्झिस्टर रेडिओ टू टू थ्री सेल्स आर सीन इन द सीन टू बी कनेक्टेड इन अ सिरीज। सिरीज म्हणजे काय, पॅरल सिरीज म्हणजे एकानंतर एक, इन अ स्ट्रेट लाईन त्याला आपण म्हणतो सिरीज। द पर्पज ऑफ डुईंग धिस इज टू ऑप्टेन मोर पोटेन्शियल डिफरन्स दॅन दॅट ऑफ द सिंगल सेल। आता बघा, आपला रेडिओ कितीचा आहे, समजा आपला रेडिओ आहे 6 व्होल्टचा आहे,
रेडिओचं पोटेन्शियल डिफरन्स किती आहे? 6 व्होल्ट. मग एका सेलचं पोटेन्शियल किती असेल? समजा 2 व्होल्ट. मग इथं आपण काय केले, एकापेक्षा जास्त म्हणजे 3 सेल वापरले, 2 2 2 6, मीन्स टू ऑब्टेन मोर पोटेन्शियल टू रन द ट्रान्झिस्टर देअर द सेल्स आर यूज्ड ॲज पर द पोटेन्शियल. द सिंगल सेल हाऊ मच अमाऊंट ऑफ इलेक्ट्रिसिटी इज प्रोड्यूस्ड बाय सर सिंगल सेल मोर दॅ इलेक्ट्रिसिटी इज प्रोड्यूस्ड बाय मोर सेल्स. सो इफ सेल्स आर कनेक्टेड ॲज सीन इन द फिगर 4.5, बी कनेक्शन ऑफ सेल नोन ॲज बॅटरी ऑफ अ सेल. बघा या ठिकाणी हे जे आहे दिलेलं आहे याला म्हणचं बॅटरी ऑफ अ सेल, कनेक्शन ऑफ अ बॅटरी ऑफ अ सेल. अँड इन दिस सिरीज कनेक्शन द पॉझिटिव्ह टर्मिनल ऑफ वन सेल इज कनेक्टेड टू द निगेटिव्ह टर्मिनल ऑफ सेकंड सेल. या ठिकाणी काय होतं बघा, हा सेल आहे, हा पॉझिटिव्ह टर्मिनल आहे आणि इथं निगेटिव्ह टर्मिनल. मग पुढचा सेल कसा कनेक्ट केला जातो? तर पॉझिटिव्ह टर्मिनल याच्या पाठीमागे असा आणि निगेटिव्ह टर्मिनल इथे असा, अशा प्रकारे सेलची रचना केली जाते. जर आपण हा सेल केला, जर हे सेल आपण असे कनेक्ट केले तर त्या ठिकाणी इलेक्ट्रिसिटी सप्लाय होत नाही, स्टॉप होते. मग काय होते? तर पॉझिटिव्ह निगेटिव्ह अशाप्रमाणे या ठिकाणी सेल कनेक्ट केले जातात. ओके, इन दिस सिरीज कनेक्शन द पॉझिटिव्ह टर्मिनल ऑफ वन सेल इज कनेक्टेड टू द निगेटिव्ह टर्मिनल ऑफ सेकंड सेल अँड द पॉझिटिव्ह टर्मिनल ऑफ द सेकंड सेल इज कनेक्टेड टू द निगेटिव्ह टर्मिनल ऑफ द थर्ड सेल. हां, इफ इच सेल हॅज पोटेन्शियल डिफरन्स ऑफ 1 व्होल्ट द टोटल पोटेन्शियल डिफरन्स ऑफ 3 सेल इज अ 3 व्होल्ट. बघा मी म्हटल्याप्रमाणे 1 व्होल्टचा एक सेल, 1 व्होल्टचा दुसरा सेल, 1 व्होल्टचा तिसरा सेल, मग याचं टोटल पोटेन्शियल किती होईल? 3 व्होल्ट. किती होईल? 3 व्होल्ट त्याचं पोटेन्शियल होईल. 3 सेल इज इक्वल टू 3 व्होल्ट, मीन्स 1 सेल कॅरीज पोटेन्शियल डिफरन्स अबाउट 1 व्होल्ट, देन 3 सेल्स कॅरीज 3 व्होल्ट. ओके, अंडरस्टँड? लिथियम आयन सेल आर यूज्ड इन अ मॉडर्न इक्विपमेंट, फॉर एक्झाम्पल स्मार्टफोन, लॅपटॉप. दीज सेल्स कॅन बी रिचार्ज्ड, मोर इलेक्ट्रिकल एनर्जी कॅन बी स्टोर्ड इन दिस सेल ॲज कम्पेअर टू द निकेल कॅडमियम सेल. आम्हाला निकेल कॅडमियम सेल हा काय 1.5 to 2 एम्पियरचे असतात, 2 व्होल्टचे असतात, पण हे निकेल कॅडमियम सेल त्यापेक्षा निकेल कॅडमियमपेक्षा जास्त कॅपॅसिटी असलेले जे सेल आहेत ते आहेत लिथियम आयन सेल, जे आपल्या लॅपटॉपमध्ये किंवा आपल्या मोबाईल्समध्ये जी बॅटरी किंवा जो सेल वापरली जातात त्यामध्ये ते फिट केलेले असतात. बघा या ठिकाणी आपण पाहिलं आत्ता म्हटल्याप्रमाणे, हे बघा एक सेल हा पॉझिटिव्ह टर्मिनल आहे आणि निगेटिव्ह टर्मिनल आहे, हा पॉझिटिव्ह टर्मिनल आहे आणि हा निगेटिव्ह टर्मिनल आहे. एक सेलचा पॉझिटिव्ह टर्मिनलच्या पाठी निगेटिव्ह टर्मिनल, निगेटिव्ह टर्मिनलच्या पाठीमागं पॉझिटिव्ह टर्मिनल असलेला सेल जोडलेला आहे. हे आहे सिरीज कनेक्शन, त्याला काय म्हणायचं? सिरीज कनेक्शन. आता इथं बघा, हियर ऑल्सो पॉझिटिव्ह टर्मिनल टू निगेटिव्ह, पॉझिटिव्ह टर्मिनल टू निगेटिव्ह, पॉझिटिव्ह टू निगेटिव्ह अँड इन द सर्किट. यू मस्ट हॅव सीन द कार बॅटरी अवेलेबल इन द मार्केट, इट इज कॉल्ड अ बॅटरी अँड नॉट अ सेल. वाय? जी आपण कारमध्ये ठेवतो त्याला आपण बॅटरी म्हणतो, त्याला आपण सेल म्हणत नाही. का? तर त्यासाठी आपल्याला एक ॲक्टिव्हिटी पाहावी लागेल. तर ॲक्टिव्हिटी काय सांगते आपल्याला बघा, त्याच्यामध्ये काय असतात? प्लेट्स असतात. त्यामध्ये काय असतात? वेगवेगळे प्लेट्स असतात. ही असते ती बॅटरी. हां, ह्या बॅटरीमध्ये या ठिकाणी टर्मिनल्स असतात आणि इथं असतात वेगवेगळे प्लेट्स, आणि ते प्लेट्स केमिकल्समध्ये असतात आणि म्हणून याला आपण
ती बॅटरी रिचार्जेबल असते, त्याला आपण काय म्हणतो बॅटरी म्हणतो, त्याला आपण सेल म्हणत नाही. ती कॅपॅसिटी जास्त आहे आणि रिचार्जेबल आहे आणि ती मोटिव देखील आहे, त्याला आपण बॅटरी म्हणत असतो. हिअर ॲक्टिव्हिटी इज गिवन हिअर मॅग्नेटिक इफेक्ट ऑफ इलेक्ट्रिक सर्किट. हिअर ॲक्टिव्हिटी टेक द इनसाइड ट्राय ऑफ एन अ यूज्ड अप मॅच बॉक्स, प्लेस अ स्मॉल मॅग्नेटिक निडल इनसाइड द ट्रे. नाऊ टेक अ लॉन्ग कनेक्टिंग वायर अँड वाइंड इट अराउंड द ट्रे. कंप्लीट द इलेक्ट्रिक सर्किट बाय कनेक्टिंग इन कनेक्टिंग इट दिस वायर इलेक्ट्रिक सेल प्लग की अँड अ बल्ब. काय करायचं आपल्याला या ठिकाणी, एक काडीपेटीच्या आतला भाग घ्यायचा आहे, काडीपेटीच्या आतला ट्रे घ्यायचा आहे, त्यामध्ये एक मॅग्नेटिक कंपास ठेवायचा आहे किंवा मॅग्नेटिक निडल ठेवायचे, आणि त्या मॅग्नेटिक निडलच्यामध्ये काय करायचं आहे, एक कंडक्टिंग वायर घ्यायची आहे, आणि ती कंडक्टिंग वायर असं काय करायचं आहे, वाइंड करून घ्यायची आहे, आणि एक सर्किट आपल्याला पूर्ण करायचं आहे, एक इलेक्ट्रिक सर्किट पूर्ण करायचं आहे. इथं बल्ब जोडायचा आहे, इथं सेल जोडायचा आहे आणि की द्यायची आहे. काय होईल, व्हॉट हॅपन हिअर, ॲज वी स्विच ऑन द इलेक्ट्रिक सर्किट बल्ब ग्लो, बल्ब ग्लो, देन व्हॉट हॅपन हिअर, ॲट दॅट सेम टाईम सायमल्टेनियसली वी हॅव टू सीन सम मुवमेंट इन अ मॅग्नेटिक निडल. ॲज इलेक्ट्रिक फ्लो इज स्टार्टेड इलेक्ट्रिक बल्ब इज ग्लो, बट ॲट दॅट टाईम the magnet we placed in a circuit that vibrate. What it suggest? Baga. Ankin apala sangil baga. Mark the position of the magnetic needle. Baga he ata. Word to word apan pahila. Mark the position of the magnetic needle. Take a bar magnet near the magnetic needle. What do you observe? Keep looking at the needle and close the plug key. The bulb will light up and you will realize that the current has started flowing. Does the magnetic needle change its position? Yes. बघा जसं आपण मॅग्नेटिक ते इलेक्ट्रिसिटी आपण प्रोड्यूस करू, त्या मॅग्नेटिक निडलमध्ये आपल्याला काहीतरी हालचाल आपल्याला पाहायला मिळणार आहे. नाव ओपन द प्लग की. Does the magnetic needle comes back to the original position? Yes. आपण निगेटिव जर ज्यावेळेस आपण इथं इलेक्ट्रिसिटी प्रोडक्शन बंद करू, त्यावेळेस ती मॅग्नेटिक निडल जी आहे त्याच्या आहे त्याच ठिकाणी पूर्वरत जागेवरती आलेली आपल्याला पाहायला मिळेल. इलेक्ट्रिक स्विच बंद केला, निडल जागेवर येईल. इलेक्ट्रिक स्विच ऑन केला, त्यामध्ये आपल्याला व्हायब्रेशन पाहायला मिळेल. ओके, व्हॉट विल यू कन्क्लूड फ्रॉम दिस एक्सपेरिमेंट. Means when electricity is produced, when electricity is passes through the conducting wire, through the coil around the magnet, through the magnetic circuit or through the magnetic coil, magnetism is produced. Magnetic property is produced in that circuit, and due to that the magnetic needle vibrate. Okay, then you know that magnetic needle is indeed a magnet. Magnetic needle ka hai, it is a magnet, and you have seen that the magnetic needle changes its direction when bar magnet is taken near the magnetic needle. Jeva apan tya magnetic needle cha javal apan jar bar magnet ghun gela asta, tar tya bar magnet mule ka hota, te magnetic निडल जी आहे ती काय होते, त्याची दिशा बदलते किंवा त्याच्यामध्ये आपल्याला व्हायब्रेशन पाहायला मिळतं. ऑल्सो हॅव ऑब्झर्व दॅट मॅग्नेटिक निडल चेंज इज डायरेक्शन वेन करंट स्टार्ट फ्लो इन द सर्किट. बघा काय होतं, ही मॅग्नेटिक निडल आहे आपली, ठीक आहे. आपण जर बॅर मॅग्नेट आणला तर याच्या जागेमध्ये आपल्याला बदल पाहायला मिळाला, म्हणजे काय झालं की या ठिकाणी ही जागा निडलची दिशा काय झाली, बदलली. मॅग्नेटिक निडल आपण रिमूव्ह केला
काय झाली, मॅग्नेटिक निडल आहे त्या ठिकाणी आली. हे आपण पाहिलं, ज्यावेळेस आपण इलेक्ट्रिसिटी प्रोड्यूस केली, इलेक्ट्रिसिटी फ्लो केली, त्यासुद्धा काय झालं, ज्यावेळेस आपण स्विच ऑन केलं त्यावेळेस या ठिकाणी आपल्याला ह्या मॅग्नेटिक निडलमध्ये आपल्याला व्हायब्रेशन पाहायला मिळालं. मीन्स व्हेन मॅग्नेट इज कम्स नियर अबाउट द निडल, व्हायब्रेशन इज टेकन प्लेस, अँड व्हेन इलेक्ट्रिसिटी इज प्रोड्यूस थ्रू द सर्किट, व्हायब्रेशन इज टेकन प्लेस. याच्यावर आपल्याला काय सांगता येतं मग, तर आपण याच्यावर आपण सांगू शकतो, तर यू हॅव ऑब्झर्व दॅट द मॅग्नेटिक निडल चेंज इज डायरेक्शन व्हेन सर्किट स्टार्ट फ्लो इन सर्किट. धिस मीन्स दॅट मॅग्नेटिक फील्ड इज क्रिएटेड व्हेन इलेक्ट्रिक करंट फ्लो इन अ वायर. ज्यावेळेस ह्या वायरमधून इलेक्ट्रिसिटी प्रोड्यूस होते, ज्यावेळेस हे वायरमधून इलेक्ट्रिसिटी फ्लो होते, त्यावेळेस त्यामध्ये काय तयार होतं, मॅग्नेटिक फील्ड प्रोड्यूस होतं. व्हेन द इलेक्ट्रिसिटी इज फ्लो थ्रू द कनेक्टिंग वायर ॲट दॅट सेम टाईम मॅग्नेटिक फील्ड इज ऑल्सो प्रोड्यूस्ड इन द सर्किट, अँड ड्यू टू दॅट वी हॅव टू सीन व्हायब्रेशन इन अन अ मॅग्नेटिक निडल. ओके, हियर दिस मीन्स दॅट मॅग्नेटिक फील्ड इज क्रिएटेड व्हेन अन इलेक्ट्रिक करंट फ्लो इन अ वायर, अँड हेन्स क्रिस्टेन ओस्टीड मेड धिस ऑब्झर्वेशन फर्स्ट. हे ऑब्झर्वेशन पहिल्यांदा कोणी पाहिलं, क्रिस्टेन ओस्टीन नावाच्या शास्त्रज्ञांनी हे पहिल्यांदा हे ऑब्झर्व केलं. अँड ब्रीफली वी कॅन से दॅट व्हेन इलेक्ट्रिक करंट पासेस थ्रू अ वायर मॅग्नेटिक फील्ड इज प्रोड्यूस्ड अराउंड दॅट वायर. इन ब्रीफ, इन सोप्या भाषेत आपण काय सांगू शकतो, ज्यावेळेस इलेक्ट्रिसिटी फ्लो होते त्यावेळेस त्या इलेक्ट्रिक सर्किटमध्ये मॅग्नेटिक फील्ड काय होते, प्रोड्यूस होते. हियर वी मे स्टॉप. थँक्यू.